नमस्कार मंडळी, आज आपण संत्रा मोसंबी फळगळ नियंत्रण व झाडावरील फळांचं पोषण याच्यावरती एक आपण थोडक्यात माहिती देणार आहोत। ती अशी फळगळ जी चालू आहे ती हा रोगाशी निगडीत आहे, फायटोप्टोरा याला म्हणतात। फायटोप्टोराच्या अंडरमध्ये फळगळ, मूळ कुजणे, झाड सलणे आणि झाडाच्या डांगा काळ्या पडणे। आता इथे तुम्हाला ही फळगळीची परिस्थिती दिसते। फळ हा जमिनीतून पसरणारा रोग आहे, कारणाने याच्या रोगाची लागण ही जीवाणूची जी सुरुवात जी होते ती एप्रिल मेच्या अमावस्येपासून याची सुरुवात होते। त्याच्यानंतर याला काय करायला पाहिजे ते मगाशी तुम्हाला फळगळीचं झाड दाखवलं, इथे झाड कशी वाढतात ते दाखवलेलं आहे, काही ठिकाणी डिंक कसा वाहतो ते सुद्धा आधी दाखवलेलं आहे। फायटोप्टोरा रासायनिक नियंत्रण हा मूळ रोगाचं नाव मी घेतलेलं आहे, यालाच तुम्ही फळगळीसाठी रासायनिक नियंत्रण म्हणू शकता। कॉपर ऑक्सी क्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्साईड 200 लिटर पाण्याकरता 500 ग्रॅम, अधिक कवच 300 ग्रॅम किंवा विम सुपर 400 ग्रॅम किंवा M45 500 ग्रॅम किंवा कुमानेल 500 अधिक 0.34 g/kg। सुरुवातीला मी तुम्हाला ही औषधं बुरशीनाशक का सांगितली, केव्हा ही सुरुवातीत जेव्हा होते तेव्हा आपल्याला स्पर्शजन्य बुरशीनाशक ही वापरावी लागतात म्हणून तुम्हाला ही सांगितले। त्यानंतर आपण रेडोमिल गोल्ड 500 ग्रॅम किंवा कॅप्रिनोटॉप 400, अलिएट 400 किंवा नेटिव 100 ग्रॅम 200 लिटर पाण्याकरता घ्यावे। त्यानंतर फवारणी व्यवस्थापन हे तुम्हाला मी सांगितलेले आळवणी। आता फवारणीमध्ये काय घ्यायचंय, सोबतच आपल्याला किडींचा पण नायनाट करायचा आहे। काही ठिकाणी कोळशीची माशी आहे, काही ठिकाणी थ्रिप्स आहेत, काही ठिकाणी माइट्स आहेत, त्याच्यामध्ये सरेंडर अधिक रियांस अधिक रेडोमिल गोल्ड किंवा कॅप्रिनोटॉप किंवा नेटिव किंवा एमिस्टारटॉप 200 लिटर पाण्याकरता हे प्रमाण दिलेलं आहे, 350, 200, 500, 500 आणि 100, 200। त्याच्यामध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलं आहे की आपण जैविक वरती वळायला पाहिजे म्हणून जैविक नियंत्रण दिलेलं आहे। ट्रायकोबूस DX एकरी 1 ते 1.5 किलो पाण्याच्या पुढे किंवा मागे टाका, ठिबकने सोडा किंवा आळवणी करा। हे जैविक नियंत्रण हे तुम्हाला जमिनीतून ट्रायकोबूसचं करायचं आहे, कारण ट्रायकोबूस DX जे आहे हे फवारणीतूनही चालते पण आम्ही फवारणीतून रिकमेंड करत नाहीये, त्याला तुम्हाला जमिनीतूनच द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जर फवारणी घ्यायची असेल तर सुडोमोनस एकरी 2 किलो किंवा 2 लिटर अधिक बॅसिलस सबटिलिस 1 लिटर हे ठिबकने सोडू शकता, याची आळवणी करू शकता आणि याची फवारणी करू शकता। जैविकचं जर नियंत्रण करायचं असेल तर एक अमावस्येला एक पौर्णिमेला याप्रमाणे करा आणि मध्ये तुम्हाला ही फवारणी घ्या, फळगळीचं नियंत्रण तुम्हाला आटोक्यात आणू शकते। आता फळगळीसाठी मुख्यतः काय कारण आहे, फळगळमध्ये जमिनीत फायटोप्टोराचे जीवाणू आहेतच त्याच्यामुळे होते, पण जर जमिनीची ताकद वाढवली की झाडाची ताकद वाढते त्याच्याकरता काय पाहिजे, त्याच्याकरता जैविक खताचा वापर हा तिथे गरजेचा आहे। कारण जैविक खत टाकल्यामुळे काय होतं, जमिनीतली सगळी अन्नद्रव्ये जी आहेत ती उचल केल्या जातात आणि त्यात प्रामुख्याने पहिली NPK बूस्ट DX टाका एकरी 1 किलो। याच्यामध्ये काय होतं, जमिनीतील उपलब्ध होणारा नत्रस पुरत पालाशा झाडांना मिळून दिला जातो, हा मिळाला की झाड सशक्त होतो। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो पी बूस्ट म्हणजे फॉस्फर सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया, केलिप म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे जर तुम्ही झाडाला दिल्या गेले हे दिल्यानंतर 3 आठवड्यांनी हे, तर झाडामध्ये अशी काही एक ताकद निर्माण होईल की त्या गळीला ते थांबवू शकेल। म्हणजे रासायनिक जैविक नियंत्रण आणि जैविक परत खत जर दिलं तर फळगळ आज जी असेल ही निश्चितच तुमची 40 ते 50% येईल, त्याच्यापेक्षा वाढणार नाही। याप्रमाणे जर आपण नियंत्रण केलं तर खूप चांगल्या प्रकारे फळगळीचं नियंत्रण होऊ शकते। त्याच्याबरोबर जो बहार आहे तो पोसायचा आहे आपल्याला, त्याचं फळ पोसलं गेलं पाहिजे। पोसलं का गेलं पाहिजे, फळाचा रंग फळाचं वजन ह्या जर गोष्टी मिळाल्या तर व्यापारी त्याला अट्रॅक्ट होतो, म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, परिस्पर्श 400 ग्रॅम अधिक टॉपअप 500 अधिक भरारी याचा पहिला फवारा घ्यायचा। त्याच्यानंतर 15 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट 1 किलो अधिक परिस GKTT 200 ग्रॅम अधिक बुश बोर 200 ग्रॅम अधिक टॉपअप 500। टॉपअप इथे दोनदा द्यायचं कारण एकच आहे की झाडाला
जे काही ताण बसलेले असतात नैसर्गिक ताण अनैसर्गिक ताण ते सहन करण्याची ताकद आली पाहिजे म्हणून आपण टॉपअप दिलेला आहे. याप्रमाणे घेतलं तर फळ सुद्धा पोषण चांगलं होईल. हे असं जर नियोजन केलं तर निश्चितच तुम्हाला फळगळ आणि फळ पोषण हे चांगलं होईल. नमस्कार.